प्रत्येक वेळेत आपण आलेलो आहोत, कारण का लागली भूक. आपण आलो आहोत भवानी पेठेत. मागच्या वेळेस मागच्या ब्लॉगसाठी पण आपण आलो होतो भवानी पेठेत, तेव्हा आपण मटकी भेळ, आप्पांची मटकी भेळ कव्हर केली होती भवानी पेठेत. आज पण आपण भवानी पेठेतच आलो आहोत, पण आज आपण एक साऊथ इंडियन ठिकाणी आलेलो. मला साऊथ इंडियन पदार्थ किंवा साऊथ इंडियन जे डिशेस आहेत ते फार आवडतात, पण याच्या आधी मी फक्त साऊथ इंडियन हॉटेलमध्ये भरलेलं आहे. साऊथ इंडियन पदार्थ जे आहेत ते हॉटेलमध्ये भरलेले आहेत. ही आज पहिली वेळ आहे की आज आपण साऊथ इंडियन स्ट्रीट फूड एन्जॉय करणार आहोत. तर या स्ट्रीट फूडबद्दल, या साऊथ इंडियन आउटलेटबद्दल मी बरंच काही ऐकलेलं आहे. तर आणि असं ऐकलं की साधारण 1983 यांचं जे हॉटेल आहे किंवा यांचे जे ठिकाण आहे ते चालू आहे. इथे मोजके पदार्थ मिळतात, जसं इडली, वडा आणि बाकी मग महाराष्ट्रीयन पदार्थ ज्याच्यात पोहे, उपमा असंही आहे, पण मेन फोकस जो आहे तो इडली आणि वडाकडे आहे. आणि सांबार इथला जरा वेगळा आहे असं म्हणतात. भोगे इथला सांबार कसा आहे माझ्या अंदाजे हा जैन सांबार आहे का, कारण का मी याच्या आधी जैन सांबार कधी खाल्लेलं आहे. तर बघूया, उत्सुकता आहे की हे कसं असेल ते आणि साऊथ इंडियन स्ट्रीट फूड कसं असेल याचीही उत्सुकता आहे. आपण बघूया आज कसं आपल्याला हे सगळे पदार्थ येणार आहेत, त्याची चव कशी असणार आहे. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. नाश्त्यासाठी आज आपण आलो आहोत भवानी पेठेत स्थित सुंदरम इडली हाऊसला. हे सापडावं म्हणून तुम्हाला थोडा आजूबाजूचा परिसर दाखवतो. त्याच्यासमोर हे वैष्णवी प्रोफाईल शिव शक्ती CNC म्हणून एक दुकान आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट तुम्हाला हे सुंदरम इडली हाऊस, हे हॉटेल किंवा हे स्ट्रीट फूड मिळेल. तिथे बाहेर त्यांची गाडी आहे आणि आत इथे त्यांची उभं राहून खाण्याची सोय आहे आणि इथे ते पार्सल सिस्टीम आहे, तिथून तुम्ही पार्सल घेऊ शकता. या गाडीवरनं तुम्हाला तुमच्या प्लेटमध्ये खायला दिलं जातं. जे काही मोजके पण चविष्ट पदार्थ आहेत ते इथे तुम्हाला तुमच्या प्लेटमध्ये वाढले जातात. हे पदार्थ तुम्ही इथेच गाडीसमोर खाऊ शकता किंवा आज जे आहे जागा तिथे उभं राहून टेबल आहे त्या टेबलवर ठेवून तुम्ही खाऊ शकता. इथला सांबार स्पेशल आहे, हा जैन पद्धतीचा सांबार आहे मित्रांनो. आणि इथे चटण्याही दोन प्रकारच्या मिळतात. त्यातली एक जी रेग्युलर चटणी आहे ती घट्ट आणि पातळ अशा दोन भागांमध्ये मिळते. यांचा सांबार आणि यांच्या चटण्या अतिशय चविष्ट आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर अजून हवं असेल तर ते प्रेमाने अजून देतात, म्हणजे एक्स्ट्रा सांबार आणि चटणी कुठल्याही एक्स्ट्रा चार्ज शिवाय. इडली फ्राई आहे, इडली फ्राई आहे, हे भी इडली आहे. अच्छा अच्छा अच्छा, चटणी किससे बनता है? इथे तुम्हाला पैसे देऊन आधी टोकन घ्यावं लागतं, मग गाडीवरनं तुम्हाला पदार्थ घेता येतात. हे पदार्थ तुम्ही गाडीसमोरच खाऊ शकता किंवा
आत यांनी जी टेबलची सोय केलेली आहे या टेबलवर उभं राहूनही खाऊ शकता. नहीं खाएंगे तो और अच्छा लगेगा. ओके अच्छा यहाँ हलवा खा रहे. इथे तुम्हाला पोहे आणि उपम्यावर सांबार आणि वेगवेगळ्या चटण्या मिळतात, पण मी फक्त त्यांची नॉर्मल चटणी आहे तीच घेतली. थँक्यू. आपण सुरुवातीला मस्त पोहे आणि उपमा घेतलेला आहे. खाऊन तर अजून काही पाहिले नाही, पण उपम्याची कन्सिस्टन्सी मला खूप आवडली, ती तुम्हाला नंतर दाखवतो. आधी आपण पोहे बघूया. पोह्यामध्ये त्यांनी चटणी टाकून दिलेली, चटणी जरा सरकूया आणि बघूया की काय काय आईवज आपल्याला सापडत आहे. दाणेचं दिसत आहे, माझी आवडती हिरवी मिरची तर दिसते मस्त. पोहे मला जशी कन्सिस्टन्सी आवडते तसे आहेत. जनरली काय होतं, कधी कधी पोहे तेलकट होतात, जास्त तेल वापरलं जातं, ही मुद्दा नाही आहे. बाकी तर आपण खाऊनच सांगू चव कशी आहे. पहिला गास घेऊन पाहू, पहिला विदाऊट चटणीचा एक गास ट्राय करू. खूप छान आहे, गोडसर नाही आहे. आपल्या घरी थोडी साखर टाकली जाते, त्याच्यात साखर नाही टाकलेली. पहिला लास चांगला आहे, पोहे चांगले पण इम्प्रेस करतील असे नाही आहे की आपल्याला पोहे दुसरीकडे पण मिळू शकतो. अजून एक गाजून बघतो. छान आहे, चटणी बघूया त्यांची. चटणी घडणं हाय एक्सपेक्टेशन आहे. मला जसं पोह्यावर सांबार चटणी आवडत नाही, पण इथे मी टाकून दिली. चटणीने असा विशेष फरक पडत नाही आहे, किंवा मला हा माझा प्रेफरन्स आहे की मला साधे पोहे आवडतात, पण तुम्हाला जर चटणी आवडत असेल चटणी सांबार तुम्ही टाकून घेऊ शकता. आणि इथे दोन चटण्या आहेत, एक ही चटणी आणि एक लाल चटणी पण आहे, तेही तुम्हाला देतात. मला साधे पोहे जास्त आवडतात, पण हे काही वाईट नाही. आपले पोहे होऊन झाले, आता आपण बोलूया यांच्या उपमाकडे. यांचा उपमा जो आहे देताना मग ते मला म्हणाले यांची कन्सिस्टन्सी बघा, तुम्ही हलवा खाताय असंच तुम्हाला फिलिंग येईल. टेक्स्चर बदल ते बोलत आहे, त्याच्यावर त्यांनी त्यांची ही चटणी टाकून दिलेली. उपमा खूप पातळ, बऱ्यापैकी पातळ, आणि उपम्यामध्ये कढीपत्ता, हे काय कळत नाही, डाळ असेल. खाऊन बघूया आपण कसं वाटतंय ते. खरंच मस्त आहे, मला चावायची गरजच नाही.
उपमा एकदम पातळ आहे, तुम्हाला चावायची गरज नाही, तुम्ही तोंडात टाकला तो विरघळून जाईल, एवढं सुंदर. जर यांच्याकडे शिरा अशा पद्धतीने बनत असेल तर मी शिरा पण नक्की घेईन. मी पाहिजे नाही बघूया, जर शिरा असेल तर शिरा पण घेऊया. आणि जर चव म्हणाला चव चांगली आहे, गोडसर नाही आहे आपल्या घरी, गोडसर माझ्या घरी जर तुम्ही साखर टाकली जातो मला तशा पद्धतीने जास्त आवडतं. तर हाही सुंदर आहे, खूप मस्त मला आवडला, खूप मस्त छान आहे, मस्त. याच्यावर पण त्यांनी चटणी टाकून दिली, मला विशेष चटणी आवडत नाही, शेव किंवा फरसाण आवडतं, दोघांवर आणि पुण्यावर पण ठीक आहे. आपण एका साऊथ इंडियन ठिकाणी आलेलो, तुम्हाला याच गोष्टी अपेक्षित आहेत. डाळ आहे मित्रांनी, मगाशी जे आपल्याला दिसलं होतं की डाळ आहे, छान आहे. आता येतो मित्रांनो स्टार ऑफ द शो किंवा हायलाईट ऑफ द शो, म्हणजे यांचा इडली सांबार. इथे सांबार मित्रांनो जैन पद्धतीचं मिळतं, म्हणजे याच्यात ऑफकोर्स कांदा लसूण नसणार आहे. टोमॅटो चालतो का नाही मला माहीत नाही, पण चालत असेल मला वाटतं चटणीमध्ये टोमॅटो आहे. सांबारची कन्सिस्टन्सी आपण पुढ्या वेळात बघणारच आहोत. इडलीचा साईज खूप मोठा आहे. सांबारची कन्सिस्टन्सी एकदा बघून घेऊ. आपण इडली सांबार घेतलेले, त्याच्यावर त्यांनी दोन इडल्या सांबार, एक रेग्युलर चटणी आणि एक टमॅटोची चटणी असं दिलेलं आहे. साऊथमध्ये तुम्हाला जनरली जे ऑथेंटिक साऊथ इंडियन डिशेस असतात तिथे तुम्हाला ही लाल चटणी मिळते. मी कधी आधी खाल्लेली आहे म्हणून मला याची तुलना करता येणार नाही, पण चव बघूया आपण त्याची कशी येते. साऊथ इंडियन आउटलेटकडनं अपेक्षित आहे किंवा असावी तशी. सांबार होममेड चव आहे त्याला, माझ्या घरी पण असं सांबार म्हणतं, जास्त मसालेदार नाही आहे त्याच्यात, अगेन साखर नाही आहे. त्यांच्या पोह्यात साखर नव्हती, पोह्यात साखर नव्हती, सांबारमध्ये पण गोडसरपणा तुम्हाला मिळणार नाही. अशा दिवशी हे सगळे पदार्थ आहेत, तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की याच्यात गोडसरपणा नाही आहे. कधी कधी काय होतं, जर तुम्ही निरंजनचं सांबार खाल्लं असेल, वैशालीचं सांबार खाल्लं, त्याच्यात हलकासा एक गोडसरपणा असतो, याच्यात तो नाही आहे. आणि सांबारची टेस्ट छान आहे, आपल्या घरी जसा सांबार बनतो तसं आहे. आणि त्याच्यावर ना हे सांगू शकतो की सेफ आहे, स्ट्रीट फूड जरी म्हटलं तरी एकदम सेफ आहे. मी माझ्या मुलाला घेऊन आलेलो आहोत, काय अजून एक ह्याचा घास घेऊन पाहू आणि नंतर बोलूया आपण त्यांच्या ते लाल चटणीकडे, ज्याची मी एकदम वाट बघतो आहे की त्याची चव कशी असणार ते जम सगळे बघूया. आंबा असंच वाटत नाही आहे,
चटणी आणि इडली अप्रतिम. मी इडली चटणी एक वेगळी डिश घेईन. आता आपण वळूया त्यांच्या लाल चटणीकडे. तिखट चटणी आहे, लसूण आहे, वाव, एक पावरफुल तिखट पंच मित्रांनो याच्यात जबरदस्त जाम आवडलं मला. मस्त तिखट आहे. सांबार खातो आपण, लाज बाज सगळं सोडून द्यायचं, तिथून गळत आहे तिथून गळत आहे. मस्त खाणं एन्जॉय करायचं, अतिशय सुंदरचं मस्त. डबल वन हायली रेकमेंडेड. लाल चटणी मस्त आहे, लाल चटणी तिकडे बर. लसूण लाल मिरची आणि टोमॅटो. मला अपेक्षा होती की थोडी आंबट असेल, आंबट नाही आहे लाल मिरची चटणी. मी पण खाऊ शकता. आता आपण मागवलेलं आहे मेदूवडा सांबार आणि त्याच्यावर चटणी टाकून दिली. दोन प्रकारच्या चटण्या टाकल्या. मग अशी इडलीमध्ये तुम्हाला मी सांबारची कन्सिस्टन्सी दाखवली. कन्सिस्टन्सी पातळ आणि दोन या चटण्या. ही रेग्युलर चटणी जी आपल्याला सगळीकडे मिळते आणि ही लाल मिरची चटणी जी मस्त एक तिखट पंच देते तुम्हाला. तुम्ही खाऊ शकाल असं नाही की तुम्ही खाऊ शकणार नाही, पण रेग्युलर चटणीपेक्षा ही चटणी छान तिखट आहे. वड्याची आपण कन्सिस्टन्सी बघणार तर हे बघणार की टेक्स्चर आतनं कसं असणार आहे. छान क्रंची आहे वडा. असं काहीतरी आतलं टेक्स्चर आहे. आता आपण घास घेऊन पाहू त्याची चव कशी आहे. मी ते मेदूवडा खाण्याची एक नवीन पद्धत पाहिली. मी जनरली काय करतो, वडाचा तुकडा करून सांबारमध्ये बुडून खातो, पण इथे मेदूवड्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात, जेणेकरून काय होतं तो सांबार आहे तो सगळा त्या मेदूवड्यामध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि तो सांबार आपली टेस्ट त्या मेदूवड्यामध्ये इन्फ्यूज करतो आणि एक डबल मजा मिळते तुम्हाला वड्याची सांबारची. आपण तसं नाही करणार, मी माझ्या पद्धतीने खातो आहे. आपण बघू याची चव कशी येते, म्हणजे आपल्याला वड्याची एक वेगळी चव लागेल आणि सांबारची आणि चटणीची चव तर आपल्याला माहितीच आहे. पहिला घास घेऊन पाहू. सुंदर तशीच चव तुम्हाला एका मेदूवड्याची साऊथ इंडियन
आउटलेटकडनं अपेक्षित आहे तशी चव तुम्हाला इथे मिळेल. अजिबात डिसअपॉइंट नाही केलं या मेदूवड्याने. मेदूवडा आणि इडली साऊथ इंडियन कुकिंगच्या जास्त कॉमन आहे. भरपूर लोक हेच पदार्थ खातात आणि म्हणून त्याच्याकडे लोकांच्या एक्सपेक्टेशन्स खूप जास्त असतात. सगळीकडेच तुम्हाला इडली आणि वड्याची चव अशी मिळत असेल. काही ठिकाणी नावासाठी साऊथ इंडियन करतात पण जर आशाही साऊथ इंडियन असेल आणि त्यांनी हा साऊथ इंडियन पदार्थ बनवला असेल त्या चवीमध्ये तुम्हाला ते कळतं की ऑथेंटिक साऊथ इंडियन तुम्ही खात आहे. एक गास त्या लाल चटणीचा घेऊन पाहूया आपण. वड्याबरोबरही कशी लागते ती थोडा सांबारचा अभिषेक. ती चटणीची चव इतकी सुंदर आहे की घरी आपल्या साध्या वाण भातावर जरी खाल्ली तरी ती मस्त मॅच होती. खूप सुंदर छान आहे सगळे पदार्थ पण एस्पेशली त्यांच्या पोह्या आणि उपम्यापेक्षा मला त्यांचे साऊथ इंडियन पदार्थ जे आहे इडली आणि वडा ते जास्त आवडले. त्यांच्या चटणी सुंदर आहेत. मी तुम्हाला मागे म्हणालो असतो मी एक इडली चटणी जर इथे मिळत असेल तर नक्की घेणार. आतापर्यंत याचे आपण चार पदार्थ ट्राय केले. पोहे, उपमा, इडली, वडा आणि आता आपण यांचा डोसा घेतो. साधा डोसा आहे पण यांची डोसाची देण्याची पद्धत जी आहे मांडण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. बाऊलमध्ये त्यांनी डोसा दिलेला आहे फोल्ड करून त्याच्यावर त्यांनी सांबार ओतला आणि वरती चटणी दोन प्रकारच्या चटण्या. आता हा तुम्हाला हाताने तसा खाता येणार नाही. तुम्ही खायचं असेल तर खाऊ शकता पण फार मेसी होईल. बेस्ट ऑप्शन चमचानी का घास घेऊन तुम्ही एन्जॉय करू शकता. आता डोसाची चव कशी आहे ती बघूया आणि डोसाचं कॉम्बिनेशन चटणी आणि सांबारबरोबर कसं जात आहे तेही बघूया. तुम्हाला डोसा थोडासा क्रंची मिळेल. वेगळा डोसा देण्याचा वेगळा डोसा म्हणजे इथे जो सांबार आणि चटणीमध्ये मिक्स झाला आहे त्याच्यामुळे काय होतं डोसा सॉफ्ट आहे कडक असा नाही आहे. जो असा राऊंड शेपमध्ये आपल्याला मिळतो ना सर्व केला जातो तसा नाही आहे. जो हॉटेलमध्ये मिळतो हा सॉफ्ट डोसा आहे आणि सांबार आणि चटण्यांमध्ये बुडलेला आहे म्हणून तो तुम्हाला थोडा सॉगीच लागेल. चव चांगली आहे पण मी जास्त एन्जॉय केलं यांचा इडली आणि वडा. मला इडली आणि वडा खूप आवडला. डोसाही चांगला वाईट नाही आहे. ही काहीतरी वेगळी पद्धत आहे. हलकासा घास मला वेगळा लागला. त्यात सांबार मिक्स नव्हता झाला म्हणून मला डोसाची चव कळाली. डोसाची चव चांगली आहे.
तुम्हाला तेच पीठ असेल जे आपण इडलीसाठी वापरतो, म्हणून जर इडली चांगली तर डोसा चांगला. चटणी देणार सर, चटणी देणार नाही, वो वाला इडली देणार. हां नाही, पूर्ण राऊंड दे, हां टेक्स्चर मला दाखवत आहे. चटणी आतापर्यंत त्यांचे बरेच पदार्थ आपण ट्राय केले. आता माझ्यासाठी युनिक म्हणजे इडली फ्राय. मी इडली फ्राय कधी खाल्लेली नाही आहे, तर हे बघण्यासारखं असणारी इडली फ्राय कसं लागतं आहे. हे जनरली येतं सांबार आणि चटणी दोन्हीसोबत, पण मी त्यांना म्हटलं सांबार नका देऊ, चटणीबरोबरच मी खाऊन पाहतो. टेक्स्चर याचं बऱ्यापैकी कडक आहे, तोडता येते की नाही मला माहीत नाही, बघूया. म्हणून बऱ्यापैकी कडक आहे ही फ्राय झाल्यावर, बघूया कशी लागते फ्राईड इडली. मला विशेष नाही आवडलं, म्हणजे त्यांची ऑथेंटिक इडली आहे ती जास्त चांगली आहे. तुम्हाला जर फ्राईड इडली आवडत असेल पदार्थ तुम्हाला मला माहीत नाही आवडेल की नाही, मला विशेष नाही आवडलं. पण काहीतरी वेगळं खाण्याचा आनंद आणि वेगळं काहीतरी तुमच्यासमोर सादर करण्याचा आनंद. टोस्टचा जो ब्रेड टोस्टची जी कन्सिस्टन्सी आहे तशी त्याचा कुरकुरीत पण आहे. छान बटर टोस्ट जर तुम्ही केलात तसं इडलीची चव नाही लागत आहे मला, म्हणून कदाचित मला ती मजा येत नाही आहे. चटणी जास्त चांगली कॉम्प्लिमेंट करते आहे, आणि दोन्ही तिखट तिखट आणि रेग्युलर चटणी घेतलेली आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही जर हे घेत असाल तर सांबार सोबत घ्या, सांबारने थोडं मऊ पडेल. आणि त्यांनी मला विचारलं देताना तुम्हाला तुकडे करून देऊ का, मी आगावपणा दाखवला, मी त्यांना नको म्हटलं. तुकडे जर त्यांनी करून दिले असते छान थोडं सॉफ्ट अँड सॉफी झालं असतं. शिकतो आपण. वही वाला चटणी देणार. हां हे होन थँक यू. मी सांगितलं तसं पोट तर प्रचंड भरलं आहे,
आम्ही फक्त गोष्टी ट्राय करायला लावला होता, एक एकच पदार्थ घेतला होता, म्हणजे एक एकच डिश घेतली होती, त्याचा पोट भरलं. पण मला इडली आणि चटणी किंवा मेदूवडा आणि चटणी हा प्रचंड आवडतो, आणि त्या आवडीसाठी कॉफीसाठी मी ही डिश घेतली आहे. पोटात जागा अजिबात नाही आहे, पण हे तर ट्राय केलंच पाहिजे. म्हणून इडली, वडा आणि चटणी. मी लाल चटणी नाही घेतली, मला त्यांची ऑथेंटिक चटणीची मजा जास्त घ्यायची होती. त्यांनी काय केलं, या चटणीमध्ये सुद्धा त्यांनी एक गंमत केली. ही जी आहे ना मित्रांनो, ही त्यांनी थोडी पातळ चटणी केली आणि वरती त्यांनी ही जाड चटणी दिली. मेदूवड्याबरोबर नेहमी ही जाड चटणी जी आहे ना, ती मस्त लागते. तर आता ही बघूया ही डिश कशी लागते. एकदम हाय एक्सपेक्टेशन्स आहेत. चटणीबरोबर कॉम्बिनेशन मस्त, आणि मी ती लाल चटणी नाही घेतली एकदम बरोबर गेला. कारण का लाल चटणी तिखट आहे, मिरचीची चटणी आहे, इडलीची मजा गेली असते त्यांनी. जर सांबारसोबत तुम्ही घेतली तर ठीक आहे, पण मी रेकमेंड करीन की जर तुम्ही इडली चटणी घेत असाल तर फक्त हीच चटणी घ्या. असाच आनंद होतो. आता आपण वडा ट्राय करूया. वडा पण चटणी बरोबर एकदम मस्त झाला. वडा पण चटणी बरोबर एकदम मस्त झाला. कुरकुरीत वड्याचा टेक्स्चर आपण सॉफ्ट आहे. वड्यामध्ये बाकीच्या गोष्टी काही मला सापडल्या नाही, जसं ओलं खोबरं असतं किंवा जर असलं तर ते माझ्या दाताखाली आलं नाही, किंवा ते एकदम बारीक पण असू शकतं, पण मला त्याची चव नाही लागली. मला नुसता हा उडदवडा म्हणजे मेदूवडा त्याची चव लागली. चव छान आहे, मस्तच आहे, छान नाही, खूप मस्त. मी हे रोज खाऊ शकतो, कधीही कंटाळा नाही. रोज या मित्रांनो पदार्थांची माझी लहानपणीची आठवण आहे. लहानपणी माझा आजोळ मुंबई, जेव्हा आम्ही मुंबईला लहानपणी जायचो तेव्हा त्या पानाच्या द्रोणामध्ये असा मेदूवडा दिला जायचा आणि त्याच्यावरती घट्ट अशी चटणी दिली जायची. तेही प्रॉपर साऊथ इंडियन, ऑथेंटिक साऊथ इंडियन पदार्थ होते. तीच मला आठवली. अर्थातच लहानपणीचा तो क्षण, लहानपणीचा तो आनंद, तो आठवला. खाताना चेहऱ्याची स्माईलच जात नाही. काही जणांनाही अतिशयोक्ती वाढू शकते, पण ज्यांना खाण्यात आनंद मिळतो, जे माझ्यासारखे खवय्ये आहेत, ते माझ्या भावना समजू शकतात. खूप मजा येते. माझं नाव अलमे बदलियार आणि दुकानाचं नाव आहे सुंदरम बदलियार. आणि आम्ही 83 चालू केले. थोडं थोडं करता करता खूप वाढले, पण मी इतकी करत होते. पण त्याच्यानंतर माझे मुलं पण लहान लहान होते. त्याच्यानंतर मी धंदा वाढल्यानंतर आमचे मिस्टर बाहेर कामाला होते, त्यांना पण घेतले. लोक तुम्ही कामाला जाण्यापेक्षा आपल्या दुकानातच आपण करू सगळं मिळवून.
मग ते पण मला मदत करायला लागले. मग आमचे मुलं पण मदत करत होतात. सगळं मिळून केल्यामुळं 40 वर्ष झाले आता सुरू करून. आपलं नाव काय म्हणाल परत? अलमेल मुदले यार. आपण मूळचे कुठले? तमिळनाडू. ओके. आणि मग आता भरपूर धंदा होते. खूप छान. तुम्ही पण आता नाश्ते केले, कसं वाटलं तुम्हाला? मस्त, खूप सुंदर. मित्रांनो, ही सुंदरम इडलीची पूर्ण फॅमिली, ही फॅमिली पूर्ण बिझनेस बघते. आणि यांनी खूप छोट्या असताना हा बिझनेस सुरू केला. साधारण 40 वर्षांपेक्षा जास्त झालेले आहेत. आणि या फॅमिलीने खूप प्रचंड मेहनत केली. हे जे आहेत ते त्यांचा मुलगा आहे हा. आणि यांनी पण लहानपणापासून खूप मेहनत केली, खूप मदत केली यांना. आणि आता जे आपण पाहतो आहे ते हे यशाचं चित्र. सुंदर मिडली मित्रांनो, खूप सुंदर. थँक्यू. जयंतीलाल शाह. मी जवळ यांच्याकडे 40 वर्षांनी येतो इथे. ह्या पुरी समोर होते आणि यांचं खाणंपिणं अगदी चांगलं आहे. की म्हणजे चोखाणी म्हणजे काही याच्यात हे नाही, खराबीर काही वस्तू येत नाही, फार चांगली आहे त्यांच्याकडे. कोणाची कंप्लेंट नाही किंवा काहीच नाही. तुम्हाला इथे सगळ्यात जास्त काय आवडतं? मला प्रत्येक वस्तू, माझी फेवरेट आयटम म्हणजे मला उडीद वडा आणि उपमा. हा माझी फेवरेट आयटम. आणि माझी बायकोला इडली. इडली, ओके. थँक्यू सर. मित्रांनो, आपण आहोत भवानीपेठे. आणि भवानीपेठेत असल्याकारणाने मला इथले जे गल्लीबोळ आहे ते तुम्हाला सांगता येणार नाही. हा एरिया माझ्यासाठी नवीन आहे आणि म्हणून ते एक्झॅक्टली आहे कुठे ते मला तुम्हाला सांगता येणार नाही. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही गुगलचा आधार घ्या आणि गुगलच्या आधारे तुम्ही इथे पोहोचू शकता. मीही तेच करून इथे आलेलो आहे. माझ्या घरापेक्षा हे बऱ्यापैकी लांब आहे, तरीही मी इथे आलो कारण का मला साऊथ इंडियन पदार्थ खूप आवडतात. तुम्हालाही जर साऊथ इंडियन पदार्थ आवडत असतील तर तुम्ही इथे नक्की या. आणि खूप प्रेमळ फॅमिली आहे, पूर्ण फॅमिली रन बिझनेस आहे आणि लोक खूप चांगले आहेत. हे पैसेच घ्यायला तयार नव्हते. माझ्या आयुष्यात आतापर्यंत मला 1 वर्ष झालं, ते पैसेच घ्यायला तयार नव्हते. इतकं प्रेम देत होतं. त्यांनी पाण्याची बाटली नंतर मला दिली, ते पाण्याच्या बाटलीचे पैसे घेत नव्हते. मी त्यांना म्हटलं नाही, भाषा जरी तुमची कळत नसेल तरी एवढं कळतं आहे की त्याचे पैसे गेले. त्यांनी मला तिकडं किंडवण्याचा प्रयत्न केला की पाण्याचे पैसे देऊ नका, पण नाही तसं नको, आपण त्याच्याबद्दलचे व्हिडिओ घेत नाही. पण खूप प्रेमळ फॅमिली. मी आत्तापर्यंत हे यूट्यूबवर पाहिलं होतं की काही यूट्यूबवरना लोक इतकं प्रेम देतात की त्यांना त्यांच्याकडनं पैसे घेत नाही. आणि हे प्रेमापोटी असतं मित्रांनो, असं नाही की ते बिझनेस प्रमोशन होतं आहे म्हणून. हा एक माणुसकीचा भाग झाला, हा एक प्रेमाचा भाग झाला. आणि ते मला इथं अनुभवायला मिळालं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा. थोडंफार इमोशनल वाटतं आहे पण खरंच सर्व सुंदर, माणसं सुंदर आणि स्वच्छताही टिपका. प्रत्येक वेळेस आमचं खाणं झालं की टेबल साफ केलं जायचं. नॉट नेसेसरी की आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो म्हणून, पण एकूणच जर तुम्ही इथे पाहिलं तर स्वच्छता तुम्ही स्वतः इथे येऊन अनुभवाल. खूप छान आहे, स्वच्छता आहे. आणि जरी स्ट्रीट फूड असलं तरी त्यांचं इथे मागे पटेल आहे. तुम्ही तिथे मागे त्या टेबल स्पेसवर उभं राहून खाऊ शकता. पदार्थ छान, चव छान आणि एकूणच अनुभव खूप मस्त. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.